हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आशा करते तुम्ही सगळे मस्त असणार. मी रोशनी, रोशनीस क्रिएट, तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर ॲक्च्युली रात्री 3 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत रायबा झोपला नाही. त्याच्या डोळ्यांना त्रास होत होता आज पुन्हा, तर तो डोळे जळत होता. त्याला 3 ते 6 झोप लागली नाही. आणि माझं डेली 6 वाजता, 6:15 उठण्याचा टायमिंग, म्हटलं 10-15 मिनिट झोपावं. ते झोप लागली आणि राईट 7 वाजता माझे डोळे उघडले. मी 7 वाजता उठले, माझ्या सोबतही रायबा उठला. मग रायबा उठल्यानंतर लगेच रायबाचे कपडे वगैरे चेंज करायचे असतात, म्हणजे डायपर वगैरे. मग त्याची सुशी वगैरे झालं, त्याला पॅन्ट वगैरे चेंज केली आणि अंथरूण उचलली. तर आता 7:30 वाजलेले आहेत आणि त्याला घरात सांभाळायला ऍक्च्युली कोणीच नाहीये, त्यामुळे मला आंघोळीलाही जाता येत नाहीये. तर आज माझ्या सगळ्याच कामांना उशीर होणार आहे. तर बघूया आता काय कसं आवरतं ते. तर मग चला तुम्ही पहिले कामावरून घेते. तर आता आई आणि आप्पा निघालेत गावाला जाण्यासाठी, तर ते संध्याकाळपर्यंत येणार आहेत. पण रायबाला बाईकवरती फिरायला आवडतं, त्यामुळे तो त्यांच्या मागे लागला आणि रडतोय. पण ते त्याला घेऊन नाही जाऊ शकत कारण त्यांना यायला संध्याकाळ होणार आहे. तर तो रडतोय आणि रायबाची अजून आंघोळसुद्धा बाकी आहे. तर हे पा रायबा असा कसा रडतोय, खूप रडतोय. तर ते निघून गेले, त्याला घेऊन नाही गेले. नको रडू, नको. तर जसं की तुम्ही पाहिला, आई आणि आप्पा गावाला गेले. ऍक्च्युली ते बाईकवर गेले आणि रायबाला बाईकवरती फिरायला खूप जास्त आवडतं. तर रायबाई त्यांच्या मागे लागला आणि ते घेऊन नाही गेले म्हणून तो रडत होता. रडला रडला, खूप वेळ रडला. मग त्याला थोडं नादी लावलं, शांत केलं आणि त्याची आंघोळ वगैरे घातली, मेडिसिन दिले कारण त्याची सर्दी अजून क्लिअर नाही झालेली. तर मेडिसिन वगैरे दिले आणि त्याला झोपवलं. त्याला झोपवल्यानंतर घरातले सगळे बाकी काम आवरले कारण आई ते पण गेलेले, त्याच्यामुळे घरातले बाकी काम पण पेंडिंग होते माझे. आणि जसं तुम्ही पाहिलं की मला सकाळी उठायला खूप जास्त उशीर झालेला आणि थोडाही उशीर झाला की बाकी कामं खूप लेट होतात. तर सगळेच कामं लेट झाले. आता 12 वाजलेत आणि जस्ट सगळे कामं आवरून झाले आणि माझं जेवणही झालं. रायबा जस्ट झोपलेला आहे. तर आता तो झोपलेला आहे. आज मी असा विचार केला की तुमच्यासोबत शेअर करावं की मी जे कपडे धुते डेलीचे, धुणं धुते तर ते कसं वाळवत टाकते, कपडे सुकवत टाकण्यासाठी काय काळजी घ्यायची. तर आज तुमच्यासोबत तर मला सांगायचं असं की तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल किंवा तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे डेलीचे धुत नसणार आणि तुम्ही माझ्यासारखे घरी म्हणजे स्वच्छ आपल्या हातांनीच कपडे धुत असणारे, साबण ब्रशचा यूज करून आणि आपल्या स्वतःच्या हाताने. तर कपडे धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी मी कोणकोणती काळजी घेते तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी कपडे धुऊन झाल्यानंतर जर त्यांचा स्मेल वगैरे येत असेल किंवा शेतातले कपडे असतील, घरायवायचे कपडे असतील, तर ते डेटॉल आणि कंपनमधून काढते. त्यांच्याकडून वास पण येणार नाही आणि ते स्वच्छ पण होतील, निर्जंतुकरण करून टाकते. तर ते कपडे स्वच्छ झाल्यानंतर मी छान असे कडक पिळून घेते जेणेकरून त्यांच्यामध्ये पाणी राहणार नाही. पाणी राहिलं की ते कपडे सुकल्यानंतर सुद्धा असे हाताला कडक कडक आणि रफ रफ वाटतात. तर ते एकदम छान असे स्मूथ कपडे वाटत नाही, हाताला असे मऊ वाटत नाही जर त्या कपड्यांमध्ये पाणी राहिलं तसेच वाट टाकले. तर कपडे एकदम कडक पिळून घेते की जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. पहिले माझं लग्न झालं तेव्हा मला कपडे एवढे क्लीन असे स्वच्छ पिळता येत नव्हते, पण हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर मी शिकली आणि मला छान असे कपडे वगैरे व्यवस्थित पिळतात. कपडे पिळून झाल्यानंतर एकदम जोरात झटकून झटकून वाळत टाकायचे जेणेकरून कुठल्याही पद्धतीची घडी किंवा गुढी कपड्यांवरती पडणार नाही. जर एकदा कपड्यांवरती गुढी पडली तर ती कायम राहते. आणि शक्यतो मी तरी डेली यूजचे कपडे प्रेस करत नाही दररोज दररोज, म्हणजे साडी झालं ती महिन्यातून 15 दिवसातून एकदाच प्रेस करणं, किंवा रायबाचे ड्रेस वगैरे हे असे डेली यूजचे कपडे तर प्रेस नाही करत. मग त्या प्रेस करत नाही, मग कपड्यांना घड्या गुड्या पडू नये त्यासाठी ते झटकून झटकून जर वाळ टाकल्या तर त्या घड्या गुड्या पडत नाही आणि त्यामध्ये जर पाणी नसलं, पाण्याचा अंश नसला, तर ते कपडे असे सॉफ्ट लागतात जे रेग्युलर कपडे मऊ असतात तसे. तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर वॉशिंग मशीनमध्ये कपडे वगैरे वॉश केले फुली ऑटोमॅटिक असेल तर ते सुकून होतात, पण जर असे हाताने कपडे धुतले तर ते वाळवण्यासाठी दोरीवरतीच टाकलेलं असा. आता शहरामध्ये जर राहिलं तर बाल्कनीमध्ये म्हणजे बेडच्या साईडला किंवा किचनच्या साईडला बाल्कनी असते आणि मोस्ट ऑफ लेडीज तिथंच शहरामध्ये कपडे वाळत टाकतात. पण आता मी जसं इथं खेड्यामध्ये आहे आणि खेड्यामध्ये पण मी अशी सिस्टीम केलेली आहे की उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, माझे कपडे तिथंच वाळत टाकलेले असतात की जेणेकरून त्या कपड्यांना ऊनही लागणार आणि हवा पण जास्त लागणार नाही आणि पाऊसही लागणार नाही, म्हणजे ऊनही लागणार नाही, हवाही लागणार नाही, पाणी लागणार नाही असं होत नाही.
होतं, जर पूर्णपणे उन्हामध्ये दोरी बांधून कपडे वाळत टाकले तर उन्हामध्ये एका साईडने कपड्यांचा जास्त कलर डाऊन होतो आणि जी खालची साईड असते तिचा एक जो नॉर्मल रेग्युलर कलर असतो कपड्यांचा तोच राहतो, तर तसा कपड्यांचा तो कलर रेग्युलरचा राहू नये। आणि तर अशा पद्धतीने मी कपडे दोरीवरती वाळत टाकत असते, म्हणजे एक तर कपडे उलटे करून दोरीवरती वाळत टाकत असते, ह्या पद्धतीने हा शर्ट सुद्धा उलटा करून वाळत टाकते, पाच्याने करून इथं गुड्या वगैरे दिसत नाही। आता हे रेग्युलरचेच कपडे आहेत। तर आणि काय करते, ही जी दोरी बांधलेली आहे मी, तर ही पोर्चमध्ये बांधली। काय होतं, डेली माझं 8:30 जास्तीत जास्त 9 पर्यंत वेळ लागतो मला, 9 वाजेपर्यंत कपडे धुवून होतात आणि 9 नंतर जवळपास 11 वाजेपर्यंत पोर्चमध्ये ऊन असतं। तर पोर्चमध्ये 11 वाजेपर्यंत ऊन असतं आणि 2 वाजेपर्यंत माझे कपडे सुकून होतात, म्हणजे जे 11 वाजेपर्यंत जास्त कडक ऊन असतं, कोवळं ऊन असतं, तोपर्यंत छान कपडे उन्हामध्ये सुकतात आणि 11 वाजेनंतर ते 2 वाजेपर्यंत जवळपास कपडे ते एकदम छान अशा सावलीमध्ये सुकतात की जेणेकरून कपडे जास्त कडक उन्हामध्ये वाळणार नाहीत आणि सावलीमध्ये वाळून जास्त उशीरही होणार नाही। तर 2 वाजेपर्यंत माझे कपडे सगळे छान असे सुकून होतात आणि उन्हाळ्यामध्ये पण कपडे इथंच असतात, तर उन्हामध्ये सुद्धा जास्त कडक कपडे जर वाळले तर कपड्यांचा खूप जास्त कलर डाऊन होतो आणि उन्हामध्ये कपडे वाळून वाळून ते असे जीर्ण होतात, म्हणजे नाही का ते धुतल्यानंतर लगेच फाटणं वगैरे ह्या पद्धतीचा प्रकार होतो। तर कपडे जास्त करून उन्हामध्ये शक्यतो वाळवायचेच नाही। ठीक आहे, गोधडी ब्लँकेट वगैरे हे जे कपडे असतात ते वाळू शकतो, पण जे डेली यूजचे रेग्युलरचे कपडे आहेत ते मी अशा पद्धतीने पोर्चमध्येच दोरी बांधलेली आहे, जेणेकरून 11-12 वाजेपर्यंत ऊन राहतं तोपर्यंत उन्हामध्ये सुकतात आणि 11-12 नंतर सावली येते तर सावलीमध्ये ते कपडे सुकतात, तर कपड्यांचा कलर डाऊन होत नाही। दुसरं म्हणजे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हे होतं आणि पावसाळ्यामध्ये पण कपड्यांना कसं, आता कपडे सुकण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो, आपण उन्हामध्ये वाळ टाकतो थोड्या वेळानंतर लगेच पाऊस येतो किंवा थोड्या वेळानंतर लगेच वारं येतं, तर पाणी पाऊस सारखं सारखं कपडे बाहेर घरातून बाहेर असे करावे लागतात सुकण्यासाठी। तर ही पोर्चमध्ये अशी दोरी बांधलेली आहे की पाऊस जरी आला तरी कपडे दोरीचे म्हणजे ओले होत नाही, पावसाचं पाणी येत नाही पोर्चमध्ये त्या जागेवरती, पण कपडे व्यवस्थित सुकतात, म्हणजे आजचे कपडे पाऊस जरी आला तरी दुसऱ्या दिवशी घालेपर्यंत तरी सुकतात। तर अशा पद्धतीने मी ती दोरी बांधलेली आहे की जेणेकरून कपड्यांचा कलर डाऊन होणार नाही किंवा कपडे वेळेवरती छान असे सुकतील। आणि समजा मला कुठं बाहेर जायचं, आता एखाद्या दिवसासाठी आपल्याला बाहेर जायचं असतं आणि आपलं अचानक ठरतं, आपण कपडे वगैरे वाळत टाकतो आणि 10-11 वाजले की आपल्याला ठरतं की आपल्याला बाहेर जायचंय, मग पुन्हा ते कपडे काढायचे, घरात कुठेतरी वाळत टाकायचे, किंवा बाहेर उन्हामध्ये जर राहिले तर ते आपण संध्याकाळीपर्यंत ते सुकून त्यांचा कलर डाऊन होतो उन्हामध्ये। तर ह्या दोरी अशा पद्धतीने जर कपडे वाळवायला बांधली, म्हणजे पूर्णपणे उन्हात नाही पूर्णपणे सावली त्याने, अर्धा वेळ ऊन अर्धा वेळ सावली, तर काय होतं, मग 11-12 वाजेनंतर कपडे त्याचे सुकतात आणि त्यानंतर 11-12 वाजेनंतर पूर्णपणे सावली असते, जेणेकरून ते कपडे खाली मातीवरती वगैरे कुठं पडत नाही, चिमटे लावलेले असतात आणि ते सावलीमध्येच राहतात, जेणेकरून संध्याकाळी आल्यानंतर जरी कपडे काढले तरी कपडे कलर बिलकुलही जात नाही। तर मी अशा पद्धतीने कपडे वाळवण्याची काळजी घेत असते, जेणेकरून पोर्चमध्येच दोरी बांधलेली आहे की कपड्यांना जास्त ऊनही लागणार नाही आणि कपड्यांना जास्त सावलीमध्ये राहणार नाही, म्हणजे कपडे वेळेवरती धुवून सुकून आणि घालण्यासाठी पुन्हा रेडी राहतील। तर तुम्ही सुद्धा जर कपड्यांची अशा पद्धतीने डेली काळजी घेतली तर कपड्यांचा कलरही डाऊन होणार नाही आणि कपडे लवकर फाटणारही नाही, कारण उन्हामध्ये कपडे जर वाळवले तर त्यांची थोडी शायनिंग डाऊनच होते आणि ते खराब होतात। तर मी तुम्हाला आता एकदा दाखवते ते कपडे मी कशी वाळत टाकलेले असतात आणि ते दोरी कशी बांधलेली आहे। तर ही एक दोरी बांधलेली आहे, त्यानंतर ही दुसरी दोरी आणि ही तिसरी दोरी, तर 3 दोऱ्या काफी होतात रेग्युलरच्या कपड्यांसाठी। आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला सांगते मी, 12 वाजलेले आहेत आणि दोरीवरती ऊन नाहीये आणि ऊन जस्ट अंगणामध्ये गेले, तर ते दाखवते। तर हे पाहिजे जस्ट इथून आता ऊन इथपर्यंत आलेलं आहे, म्हणजे 12 वाजेपर्यंत इथं ऊन असतं आणि 12 नंतर इथं सावली येते की जेणेकरून कपडे जास्त वेळ उन्हामध्ये राहणार नाही आणि कपडे छान सुक। तर अशा पद्धतीने जर कपड्यांची काळजी घेतली तर कपडे कधीच खराब होत नाही, जास्त दिवस टिकतात आणि घातल्यानंतर सुद्धा त्यांचा कलर वगैरे डाऊन झालेला नाही दिसत, कारण कधी कधी काय होतं कपड्यांचा कलर डाऊन झालेला असतो उन्हामध्ये आणि अर्धी साईड कपड्यांचे कलर डाऊन झालेला असतो आणि अर्धा नॉर्मल जो रेग्युलरचा ओरिजिनल कलर असतो तो असतो, तर ते दिसायला जास्त विचित्र दिसतं, तसं दिसू नये त्यामुळे कपडे नेहमी शक्यतो सावली अशा पद्धतीने। तर अशी मी काळजी घेत असते। आजचा ब्लॉग इथंच एंड करते, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असणार तर चॅनल प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग।